नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रोनियर या चॅनलवरती आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता आज दिनांक सोमवार 9 नोव्हेंबरचीच ही बातमी आहे. ॲग्रोवन या वेबसाईटवरची बातमी आहे की सोयाबीनची चाल 5000 तर शेतकरी मित्रांनो, तर काय आहे ही बातमी आपण सुरुवातीला सविस्तर पाहूयात, ओके. आणि त्यानंतर आपण आजचे महाराष्ट्रातील बाजार समितीमधील सोयाबीनचे जे काही बाजारभाव आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तत्पूर्वी ही बातमी काय सांगते ते पाहूयात. तर शेतकरी मित्रांनो, देशांतर्गत बाजारातील कमी आवक तसेच शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड म्हणजेच सीबॉटवर उच्चांकी दर, त्यानंतर खाद्यतेलाला असलेली मागणी आणि चीनची आक्रमक खरेदी यामुळे सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. चीनने ऑक्टोबरमध्ये 8.7 दशलक्ष टन सोयाबीन आयात केली आहे, जी भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास 80% अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दर आणखी 300 रुपयांनी वाढतील तर पुढील 2 ते 3 महिन्यात सोयाबीन 4900 रुपयांचा पल्ला गाठेल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी वर्तविला आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की यावर्षी अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी जे सोयाबीन आहे, ओके, सोयाबीन हे जागेवरच, बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन हे जागेवरच खराब झालेले पाहायला मिळाले. तसेच ज्यांचे म्हणजे सोयाबीन काढणी केलेली आहे त्यामध्येही जो गुणवत्ता असायला पाहिजे होती ती गुणवत्ता आपल्याला पाहायला भेटत नाही, त्यामुळे सोयाबीनला दर कमी मिळत आहे. आणि तसेच ह्यावेळेस सोयाबीन अतिवृष्टीमुळे सोयाबीन खराब झाल्यामुळे, तसेच काही जणांच्या जागेवरच खराब झाल्यामुळे जी बाजारामध्ये दरवर्षी आवक असते त्यापेक्षा ह्यावर्षी ही जी सोयाबीनची आवक आहे ती बाजारातील कमी पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये वाशिम बाजार समितीत दिनांक 7 तारखेला म्हणजे शनिवारी चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला राज्यातील आणि हंगामातील विक्रमी 4600 रुपये प्रति क्विंटल हा दर पाहायला मिळाला. तसेच शेतकरी मित्रांनो, मध्य प्रदेशातही 4200 ते 4300 रुपये दरम्यान मध्यम दर्जाच्या सोयाबीनला भाव मिळत आहे. तर अशा अनेक बाजार समित्यांमध्ये, त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन याच्या बाजारभावात आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे, ओके. यानंतर शेतकरी बांधवांनो, वायद्यांमध्ये म्हणजेच वायदे बाजारामध्येही सोयाबीनमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तर इथे पाहूयात आपण, वायदे बाजारातही सोयाबीन दरात तेजी दिसून येत आहे. म्हणजेच एनसीडेक्स म्हणजेच नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, ओके, वर शुक्रवारी म्हणजे दिनांक 6 नोव्हेंबर सोयाबीनचे डिसेंबरचे करार हे 4377 रुपये प्रति क्विंटलने झाले. त्याआधी गुरुवारी म्हणजेच तारीख 5 हे करार 4355 रुपयाने झालेले पाहायला मिळाले. तसेच रिफाईंड सोयातेलचे नोव्हेंबरचे करार हे 996.2 रुपये प्रति 10 लिटरने झालेले पाहायला मिळालेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पुढील 2 ते 3 महिन्यात सोयाबीन हे 4900 रुपयांचा पल्ला गाठेल, असा अंदाज बाजारातील जे जाणकार आहेत त्यांनी वर्तविला आहे. तर शेतकरी मित्रांनो, पाहूयात आपण आता पुढे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सोयाबीनमध्ये जी काही उच्चांकी दर आहे तो किती पाहायला मिळतो ते आपण पाहूयात. तर चला शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहूयात सध्या म्हणजे आज दिनांक 9 नोव्हेंबरचे महाराष्ट्रातील बाजार समितीमधील सोयाबीनचे जे काही बाजारभाव आहेत ते आता आपण पाहूयात. शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 9 नोव्हेंबर 2020 आजचे आपण पाहणार आहोत आता सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रातील सर्व बाजार समिती, ओके. तर चला मग पाहूयात. कारंजा येथे आज 12000 क्विंटल सोयाबीनची आवक, किमान दर 3450 ते कमाल दर 4240 आणि सर्वसाधारण दर 3850. परळी वैजनाथ येथे 4000 क्विंटलची आवक, किमान दर 3550 ते कमाल दर 4051, सर्वसाधारण दर 3875. तुळजापूर येथे 2200 क्विंटलची आवक, किमान दर 4000 ते कमाल दर 4000, सर्वसाधारण दर 4000. मालेगाव वाशिम येथे 1860 क्विंटलची आवक, किमान दर 3600 ते कमाल दर 4300 आणि सर्वसाधारण दर 4020. राहता येथे 65 क्विंटलची आवक, किमान दर 3900 ते कमाल दर 4100 आणि सर्वसाधारण दर 4050 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. यानंतर शेतकरी बांधवांनो, वडवणी येथे 8 क्विंटलची आवक, किमान दर 3100 ते कमाल दर 3601 आणि सर्वसाधारण दर 3200. नागपूर येथे 1300 क्विंटलची आवक, किमान दर 3600 ते कमाल दर 4210 आणि सर्वसाधारण दर 4057. अमळनेर येथे 250 क्विंटलची आवक, किमान दर 3700 ते कमाल दर 4051 आणि सर्वसाधारण दर 4051. हिंगोली येथे 1850 क्विंटलची आवक, किमान दर 3650 ते कमाल दर 4250 आणि सर्वसाधारण दर 3950. अंबड येथे 90 क्विंटलची आवक, किमान दर 3500 ते कमाल दर 3971 आणि सर्वसाधारण दर 3711. मेहकर येथे 4150 क्विंटलची आवक, किमान दर 3200 ते कमाल दर 4280
सर्वसाधारण 3,800, ताडकळस येथे 490 क्विंटलची आवक, किमान दर 2,500 ते कमाल दर 4,100 आणि सर्वसाधारण दर 3,900 रुपये प्रति क्विंटल पाहिला. यानंतर शेतकरी बांधवांनो, जळकोट येथे 1294 क्विंटलची आवक, किमान दर 3,800 ते कमाल दर 4,200 आणि सर्वसाधारण दर 4,000 रुपये प्रति क्विंटल. लातूर येथे 40,196 क्विंटलची आवक, किमान दर 3,650 ते कमाल दर 4,055 आणि सर्वसाधारण दर 3,975. लातूर मुरुड येथे 539 क्विंटलची आवक, किमान दर 3,800 ते कमाल दर 4,051 आणि सर्वसाधारण दर 3,900. अकोला येथे 6,298 क्विंटलची आवक, किमान दर 3,400 ते कमाल दर 4,170, सर्वसाधारण दर 3,850. चोपडा येथे 52 क्विंटलची आवक, किमान दर 3,715 ते कमाल दर 4,001 आणि सर्वसाधारण दर 3,952. चिकली येथे 4,560 क्विंटलची आवक, किमान दर 3,100 ते कमाल दर 4,200 आणि सर्वसाधारण दर 3,650. वाशिम येथे 8,000 क्विंटलची आवक, किमान दर 3,650 ते कमाल दर 4,410 आणि सर्वसाधारण दर 4,200. तर शेतकरी मित्रांनो, वाशिम येथे आज उच्चांकी दर पाहायला मिळाला आहे, तो म्हणजे 4,410 रुपये प्रति क्विंटल. यानंतर वाशिम मानसिंग येथे 1,500 क्विंटलची आवक, किमान दर 3,650 ते कमाल दर 4,300 आणि सर्वसाधारण दर 4,000 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. यानंतर शेतकरी बांधवांनो, भोकर येथे 825 क्विंटलची आवक, किमान दर 1,818 ते कमाल दर 4,107 आणि सर्वसाधारण दर 2,962. शेवगाव येथे 10 क्विंटलची आवक, किमान दर 3,800 ते कमाल दर 3,900, सर्वसाधारण दर 3,900. परतूर येथे 425 क्विंटलची आवक, किमान दर 3,800 ते कमाल दर 4,150, सर्वसाधारण दर 3,900. गंगाखेड येथे 253 क्विंटलची आवक, किमान दर 3,700, कमाल दर 4,100 आणि सर्वसाधारण दर 4,000. देऊळगाव राजा येथे 101 क्विंटलची आवक, किमान दर 3,900 ते कमाल दर 4,053 आणि सर्वसाधारण दर 3,950. तळोदा येथे 17 क्विंटलची आवक, किमान दर 3,926 ते कमाल दर 4,120 आणि सर्वसाधारण दर 4,100. धरणगाव येथे 73 क्विंटलची आवक, किमान दर 3,101 ते कमाल दर 4,101 आणि सर्वसाधारण दर 3,551 रुपये प्रति क्विंटल. यानंतर शेतकरी बांधवांनो, तासगाव येथे 28 क्विंटलची आवक, किमान दर 3,810 ते कमाल दर 3,850 आणि सर्वसाधारण दर 3,820. गंगापूर येथे 20 क्विंटलची आवक, किमान दर 2,500 ते कमाल दर 3,925 आणि सर्वसाधारण दर 3,830. केज येथे 1,176 क्विंटलची आवक, किमान दर 3,900 ते कमाल दर 4,300 आणि सर्वसाधारण दर 4,100. मुखेड येथे 209 क्विंटलची आवक, किमान दर 3,000 ते कमाल दर 4,100 आणि सर्वसाधारण दर 4,000. मुरुम येथे 221 क्विंटलची आवक, किमान दर 2,400 ते कमाल दर 3,940, सर्वसाधारण दर 3,170. राळेगाव येथे 100 क्विंटलची आवक, किमान दर 3,000 ते कमाल दर 4,150 आणि सर्वसाधारण दर 3,800. काटोल येथे 1,570 क्विंटलची आवक, किमान दर 2,970 ते कमाल दर 4,150 आणि सर्वसाधारण दर 3,460. पुलगाव येथे 132 क्विंटलची आवक, किमान दर 2,900 ते कमाल दर 4,340 आणि सर्वसाधारण दर 3,800 रुपये प्रति क्विंटल. यानंतर सोनपेठ येथे 951 क्विंटलची आवक, किमान दर 3,251 ते कमाल दर 4,041 आणि सर्वसाधारण दर 3,801 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, आज आपण सोयाबीनचे बाजारभाव पाहिलेले आहेत. हे सर्व बाजारभाव हे महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील हे बाजारभाव आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन सोयाबीन बाजारभाव तसेच इतर कांदा बाजारभाव आपल्याला दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.